राम राम मंडळी गावरान वैद्य या आपल्या चॅनलमध्ये सर्वचं मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण एका नवीन वनस्पतीची ओळख पाहू आणि याचे उपयोग पाहू पौ। हे पाहून घ्या चित्रात हे तुम्हाला औषधी वनस्पती दिसून राहिली ना हे वनस्पती आहे धातकी याला आमच्या गावात धातकीचं झाड म्हणतात तसं या वनस्पतीले हिंदीत धायफूल धवईफूल धायटी असे बरेचसे नावं या वनस्पतीचे आहेत पाहून घ्या सध्या गेले लाल लाल फुलं ला लागेल आहेत जानेवारी महिन्यात गेले असे फुलं लागेल असतात सध्याच या वनस्पतीचे फुलं जमा करणं चालू करा हे वनस्पती खूप थंडी आहे क पित्ताचा नाश करते हे औषधी आणि रक्तस्तंभ काय दिवशी याचे फुलं पानं तर मित्रांनो हा पाहून घ्या मी तुम्हाला दाखवतो याची ओळख करून घ्या असे लाल फुलं असतात सध्या याचे पानं थोडे झडती लागली याच्या पानाले आणि तुम्ही बरोबर याची ओळख करून याचे उपयोग करा हा पाय याचे पानं आहेत हे पानं जखम झाली असेन तुम्हाला जर भाजलं असेल कुठं जर लागलं असेल कापलं असेल तर तुम्ही काय करा या धातकीच्या पानाची पेस्ट करून त्या जाग्यावर लावा तुम्ही फक्त दोन वेळा हे लावा पहिल्या टकीतच तुमचं जखमीतून रक्त जाणं बंद करते आणि हा पाय हे फुलं हे फुलं आहे ना तुम्हाला जर लघवीतून रक्त जात असेल लघवीत अंगार होत असेल लघवी थेमथेम होत असशील लघवी मोकळी होत नशील ल उन्हाळ्या लागत असतील तर त्यासाठी तुम्ही काय करा या धातकीच्या फुलाचं चूर्ण करा आणि याचा मस्त एक चम्मच एक कप का पाण्यात काळा करा आणि याच्यात थोडीशी स्वप्न फळी साखर टाकून घ्या शरीराच्या कोणत्याही भागातून रक्त जर जात असेल तर सकाळी घ्या आणि संध्याकाळी घ्या फक्त दोन टका दोन खुराकमध्ये लघवीतून रक्त जाणं नागपुलीतून रक्त जाणं म्हणजे नाक, नाक फुटणं ना। आणि माता भगिनी लिमसीबिरमध्ये अतिरिक्त रक्तस्राव होत असेल तर फक्त हे शरबत करून घ्या अनुभवलेलं आहे बरेचशे जनावर याचे उपाय करून पाहिले सध्या माझ्याजवळ सध्या याचे दोन तीन किलो फुलं आहेत मित्रांनो हपवून घ्या याले म्हणतात धातकी हे औषधी दुर्मिळ आहे आज आपल्याला इथं हपाय जंगलात आलो इरीच्या काठावर ही औषधी मला दिसली पुढे जर जातो तर मी इरीत पडीत मग मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मित्रांनो ज्या माता भगिनीले जर समजा सगळे डाक्टरी रिपोर्ट नॉर्मल असतील अंगार्भधारणा होत नशीन संतती होत नशीन लग्नाला पाच दहा वर्ष झाली असतील तर फक्त मी सांगतो तो उपाय करा हे धातकीचे फुलं घ्या या फुलाचं चूर्ण करा आणि याच्यात निळ्या कमलाच्या फुलाचं चूर्ण टाक निळ्या कमळाच्या फुलाचं चूर्ण टाका हे चूर्ण दोन्ही समप्रमाणात घ्या धातकीच्या फुलाचं चूर्ण निळ्या फुल निळ्या कमळाच्या फुलाचं चूर्ण हे घेऊन खळी साखरात मध्ये तुम्ही दुधात किंवा स्वदात सकाळ संध्याकाळ घ्या सी बिरेडच्या पहिल्या दिवसपासून माता भगिनींना पाच दिवस हा उपाय करा पहिल्या महिन्यात जर समजा सक्सेस नाही झाला तर तीन महिने हा उपाय करा हे एकदम शंभर टक्के खात्रीचा उपाय आहे हा या उपायाला केल्यानं गर्भधारणेचा योग येते संततीचा योग येते मित्रांनो एवढी पॉवरफुल औषधी आहे आणि तुम्हाला जर समजा माझी माहिती आवडत असेल तर माझ्या ने सब्सक्राइब करा व्हिडिओने लाइक करा बेल तो बटन दाबा तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा धन्यवाद